की दुसऱ्यांना छळायचं हा आनंद या विकृतांच्या लेखी झालेला आहे. हे विकृत आहेत, लाचार, मिंदे. त्यांनी सांगितलं की सूर्यावरती थुकू नका. कोण सूर्य? कोविडची लस मोदीजीने तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते. हे असे सगळे अंध भक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे सगळे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींना आणि मातांना, कोणाचा विश्वास बसणार नाही की आज आपल्या शिवसेनेला 57 वर्ष झाले. अजूनही 57 वर्षापूर्वी होता तसाच जोश, जल्लोष, ताकद, हिम्मत ही तशीच्या तशी आहे. आज मी इकडे बघतोय आपल्या शिवसैनिकांची गर्दी आहे. हॉल गच्च भरलेला आहे, कोणी उठून जात नाहीये. कारण ही कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे. आपल्या शहरातल्या एका कोपऱ्यामध्ये जशी इकडे गर्दी आहे तशी तिकडे गार्दी जमलेले आहेत. गार्दी शब्दाचा अर्थ माहितीये? गार्दी म्हटल्यानंतर राघोबा दादा, नारायणराव सगळे आठवतात. जास्त ताणू नका, नाही तर लोचन मजून येतील. गार्दी शब्दाचा अर्थ असा आहे, पूर्वी पेशवे काळात किंवा त्या काळामध्ये गोंधळ घालण्यासाठी मला वाटतं काय भाषण करण्याची गरज नाहीये. तुम्ही अगदी मनाने घट्ट निश्चय करून आलेला आहात. मुद्दाहून मी गर्दी आणि गार्दी हास्यजत्रातलं पंच म्हणून नाही मारला, पण गार्दी याचा अर्थ पेशवे काळामध्ये लढ्यांमध्ये गोंधळ घालायला, वसुली करायला असे काही भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या. तशी ती गार्दींची टोळी तिकडे जमलेली आहे. इकडे गर्दी आहे, तिकडे गार्दी आहे. आपल्या या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम काय ठेवायचा असा एक प्रश्न होता आणि पटकन एकमत झालं हास्य जत्रा. आणि मी सगळ्या कलाकारांना खास धन्यवाद देतोय. आपण टीव्हीवरती बघून हसत असतोच, पण शिवसैनिकांना एकत्र एवढ्या गर्दीला तुम्ही हसवलत. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चेहऱ्याचा उपयोग हसण्यासाठी पण आहे, कारण नाहीतर नुसतं तू तू मैमे चाललेलं आहे. आपण काय बोललो का ते काहीतरी बोलणार, ते काय बोलले का आपण काहीतरी बोलणार. पण मुख्य म्हणजे जगायचं कशासाठी हे सगळेजण विसरून गेलेलो आहोत. आणि केवळ मी काल सुद्धा भाषणामध्ये बोललेलो आहे की दुसऱ्यांना छळायचं हा आनंद या विकृतांच्या लेखी झालेला आहे. हे विकृत आहेत. म्हणजे काल मी मणिपूरचा उल्लेख केला, माननीय पंतप्रधान तिकडे जायला पाहिजे मुद्दामून केला, आज पुन्हा करतोय. कारण मणिपूर पेटलेला आहे आणि आपले पंतप्रधान अमेरिकेत चाललेले आहेत. हे बोलल्यानंतर त्यांचे जे नवगुलाम झालेले आहेत, लाचार, मिंदे, त्यांनी सांगितलं की
सूर्यावरती थुकू नका. कोण सूर्य? कसला सूर्य? बरं, तुमच्या लेखी तुमचा तो गुरु सूर्य असेल तर तो सूर्य मणिपूर मध्ये का उगवत नाही? मणिपूर मध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? आणि मग तिकडे जर उगवणार नसेल तर मग सूर्याचं दुसरं करायचं काय? का प्रत्येक वेळेला संजय राऊत की प्रतिक्रिया द्यायला पाहिजे असं काय नाहीये. पण मणिपूर मध्ये मी जे काल बोललो तिथेच राहणारे, मुद्दामून मी त्या ट्विटचा प्रिंटआउटच घेऊन आलेले, रिटायर्ड लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंग, त्यांनी ट्विट करून मणिपूर हे स्टेटलेस स्टेट, म्हणजेच मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य संपुष्टात येऊन तिथे सिरियासारखी परिस्थिती झालेली आहे. सिरिया म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, सिरिया, लिबिया, नामिबिया असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. जनता पिसाळल्यानंतर काय होऊ शकते हे उदाहरण त्यांनी दिलेली आहेत. लिबियामध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, गडाफी होता, गडाफी हुकुमशहा. पण जनता पेटल्यानंतर हा हुकुमशहा पळाला आणि कुठे सापडला तुम्हाला कल्पना आहे? आठवतोय? गटाराच्या पायपात लपला होता, गटाराच्या पायपात लपला होता. मग बंडखोरांनी त्याचे केस धरून त्याला बाहेर खेचला, हाल हाल तुडवून तुडवून रस्त्यात मारला. अशी परिस्थिती हे तिथले लेफ्टनंट जनरल, एकेकाळचे आपल्या सैन्याचे मुख्य अधिकारी होते एक लेफ्टनंट जनरल, ते सांगतायत की इकडे लिबिया सारखी परिस्थिती झालेली. डबल इंजिन सरकार, कुठे डबल इंजिन? नुसतं वाफा सोडतंय, पुढे जातच नाहीये. वाफेचं इंजिन आहे का तुमचं डबल इंजिन? डबल इंजिन सरकार तिकडे कोसळलेलं आहे, रुळावरनं घसरलेलं आहे. अमित शहा म्हणजे एक इंजिन जाऊन आलं, दुसरं जातच नाहीये. पण लिबिया सारखी परिस्थिती म्हणजे तिथे केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं, भाजपच्या नेत्यांवरच्या घरांवरती हल्ले होत आहेत. मग ही परिस्थिती आम्ही जर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे की भाजपवाले मार खात आहेत, नाही तसं नाहीये. माझ्या देशातला एक भूभाग पेटलेला आहे आणि तिकडे तुम्ही जात नाही आहात. भाजपवाले असले तरी ते मारले जाता कामा नयेत, ही आमची, हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. मी आतमध्ये आता सगळ्या हास्यजत्रेच्या कलाकारांना भेटलो, त्यानं म्हटलं तुम्ही खरोखर आम्हाला हसवलं, कारण आम्ही राजकारणी काही काळ आमच्या बोलण्यात नाही यांना नकळत हसवतच असतो. आमचं तर हास्यजत्रा चालूच असते. आणि काल हास्यजत्रेमधला आणखीन एक प्रयोग म्हणजे आपल्या राजकारणातल्या देवेंद्र फडणवीसांनी सादर केला. आणि नुसते एवढं बोलल्यानंतर तुम्ही हसताय, तर त्यांनी केलेला प्रयोग तुम्हाला सांगितला तर आणखीन हसाल. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे का बघा ना तो बोलताच. त्यामुळे फडणवीसांचाच लागेल. आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलो आहे का बसू शकलो? याकरता बसू शकलो की कोविडची वॅक्सिन मोदीजींनी तयार केली. काय कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलं तेच कळत नाही. बघा आहे ना, हास्य जत्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही राजकारणी येतो. कोविडची लस मोदीजींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते? संशोधक काय गवत उपटत बसले होते? फायझर काय ते हे असे सगळे अंधभक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे सगळे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल. यांना वॅक्सिन देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ते काय समूप सगळ्यांना मानसिक रुग्णांना त्या समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे समुपदेशनासाठी. आणि सगळे आवली आहेत, एकापेक्षा एक आवली, लवली कोणीच नाहीये. पण आता त्यांना सांगायला पाहिजे की अहो तुम्ही आवली असला तरी आता जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली. अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण पुढे जातो आहोत. आणि थोडस राजकारण खरं म्हणजे आज मला बोलायचं नव्हतं, काल मला बोलायचं, मी बोललेलो आहे. पण सहज एक सांगायला तर पाहिजे की दरवेळेला आपल्यावरती ते जे एक
टीकेचा प्रहार करतात की आम्ही हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं का तर काँग्रेस बरोबर गेलो. मग मी सहज आठवण केली, आठवत बसलो होतो की काँग्रेसचा जमाना होता तेव्हा आपली युती होती, काँग्रेसची राजवट होती म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असतील, राजीव गांधी असतील, तेव्हा आपल्या देशात आरोळ्या काय व्हायच्या, इस्लाम खतरे में है. बरोबर ना, आठवते, इस्लाम खतरे में है. आता हे बसले तिकडे 10 वर्ष, आता घोषणा काय होत आहेत, मग हिंदुत्ववादी कोण, काँग्रेस का भाजप. हा, त्यावेळेला कधी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायची वेळ आली होती किंवा काढला गेला होता, पण आता हे जगातले नव्हे अंतराळातले सगळे, कारण लस त्यांनी बनवली, अंतराळ गुरु विश्वगुरूंचे विश्वगुरु. मला काय कळेल, राहुल गांधींचा आवडतं, राहुल गांधी मध्ये अमेरिकेत गेले होते, ते म्हणाले ब्रह्मदेव बाजूला बसला तर हे त्यांना सांगतील ब्रह्मांड कसं चालवायचं, आणि ते मला पटते, कारण जर का लस त्यांनी बनवली असेल तर हे नक्कीच ब्रह्मांड चालवत असतील. तर त्यावेळेला इस्लाम खतरे में होता, आता तुम्ही एवढे सगळे ताकदवर नेते बसल्यानंतर हिंदू आक्रोश करताय, याचा अर्थ तुम्ही सत्ता चालवायला सरकार चालवायला देश चालवायला लायक नाही आहात. जर तुम्ही 10 वर्ष 9 वर्ष झालेले, 10 वर्ष सत्तेवरती तिकडे गादी उभत बसल्यानंतर सुद्धा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात. आम्ही आमची फसगत झाले, हिंदूंची फसगत झालेली आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, बसवलं तुम्हाला, पण तुम्ही बसल्यानंतर सुद्धा हिंदू आक्रोश करतायत, काश्मीर मध्ये हिंदू अजूनही मारले जात आहेत, मणिपूर मध्ये मारले जात आहेत, आणि तुम्ही फक्त विरोधकांना संपवायच्या मागे लागलेला आहात. अरे हिंमत असेल तर देशाचे विरोधक आहेत, देशाचे शत्रू संपवा, तुमचे राजकारणातले शत्रू काय संपवता. आहे म्हणजे तुमच्यामध्ये ताकद तर चीनने तिकडे आता विमानतळ बांधतायत, आणखीन काही करतायत, जा ना तिकडे, इकडे शेपट्या घालताय आणि इकडे त्या शेपट्यांचे फणे काढून आमच्यावरती येत आहे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय घेऊन. जसं मणिपूर पेटल्यान त्या निशिकांत सिंगने सांगितलेले हा धोक्याचा इशारा आहे. एखादा आपल्या लष्करातला मोठ्या पदाचा अधिकारी जेव्हा सांगतो आणि तो नाव घेऊन सांगतो लिबिया सिरिया नामिबिया, कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यांनी ट्विट केलेलं, ते ट्विट मी घेऊन आलेलो आहे. लेफ्टनंट जनरल एल निशिकांत सिंग, हे त्यांचे ट्विट आहे. ही माझ्या मन की बात नाहीये, ही मणिपूर की बात आहे. ही मन की बात नाहीये, नाही तर उद्धव ठाकरे बोलले, आणखीन कोणतरी लाचार मिंदे तिकडे शेपट्या घातलेले बोलतील तुमच्या वकुबाप्रमाणे, आमचा वकुब तुम्हाला कळलेला नाहीये. तुम्हाला हे जे काय प्रेम इकडे लागतं ही भाडोत्री माणसं नाहीयेत. आणि ही सगळी गर्दी जी होते ती पैसे देऊन होत नाहीये. जसं आज वर्धापन दिन आहे, हास्य जत्रा आहे म्हटल्यानंतर तुम्ही आलात, तसंच पूर्वी मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकमध्ये त्याही वेळेला मार्मिक काढण्याचा उद्देश हाच होता की मराठी माणूस सतत संघर्ष 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 करतो, त्या मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक 2-4 हलके फुलके क्षण यावेत म्हणून शिवसेना प्रमुखांनी मार्मिक काढला होता. आणि त्या मार्मिक मध्ये जशी हास्य जत्रा आहे तशी याची रविवारची जत्रा, ती रविवारची जत्रा संपूर्ण राजकारण देशाचं सांगून द्यायची, हसत खेळत राजकारण सांगायची कोण कसा कोण कसं कोण काय करतोय. आणि मग शिवसेनेची सुरुवात झाल्यानंतर मोठमोठ्या जाहिराती नव्हत्या द्याव्या लागत, चला कोण निघाले गोरेगावला तिकडून सुरतला तिकडून गुवाहाटीला तिकडून ह्याला. आता कोर्टाचा निकाल लागलेला आहे, काल संजय राऊतांनी अध्यक्षांचं वर्णन बरोबर केलेलं आहे. आता तो निकाल लागल्यानंतर यांना तो सगळ्या फिरतीचा अनुभव जो आहे तो उपयोगाला येईल, कारण टुरिस्ट कंपनी काढायला चांगलं पडेल. सुरतेला गेला तर कुठे राहाल, गुवाहाटीला गेला तर काय पाहाल, रेडा कुठे कापायचा, टेबलावरती नाचायचं कुठे, टेबलावरती नाचायचं असेल तर एवढे पैसे, त्याच्यानंतर दिल्लीत मुद्रा कसा करायचा. हे सगळा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या, एवढ्या गाठी आल्या आहेत की आता त्याचं करायचं काय, शेव गाठी खातात तिकडे सुरतला.
एवढा अनुभव गाठीशी आहे। तर ही जी एकजूट ही पैसे देऊन आलेली नाहीये, अजिबात नाही। 57 वर्षाची ही तपश्चर्या आहे, रक्त सांडून घाम गाळून मेहनतीने हे सगळे शिवसैनिक उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला उभं केलं होतं। आज आयत्या बिळावरती तुम्हाला वाटत असेल की फणा काढून बसलं म्हणजे नागोबा झाला, ठीक आहे, भाजपला जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत दूध पाजतील, पुंगी वाजवतील, नंतर टोपलीत घालून देतील सोडून। पण मला खरंच आज पुन्हा एक हुरूप आला, काल तर तुम्ही होतातच, आता या साधारणतः एक पावसाचं बघूया, कारण हे आल्यानंतर पाऊस रांबणीवर चाललेला आहे। पाऊस लवकर येऊ दे, आपला बळीराजा खुश होऊ दे, पुन्हा बळीराजावरती कोणतेही संकट येऊ देऊ नको, कारण हे देवाला साकडं घालावं लागेल। कारण जर का यांचं राज्य असेल आणि बळीराजावरती संकट आलं तर मदत अजिबात होणार नाही। हे गेल्या वर्षभरातलं आपलं आपण बघितलेलं अनुभव आहे। यांचा जाहिरातीवरती जेवढा खर्च होतोय, जाहिरातीवरती जेवढा यांनी खर्च केलाय तेवढा तरी शेतकऱ्यांना दिला असताना तरी शेतकरी खुश झाला असता। पण वारेमाप सगळी उधळपट्टी चाललेली आहे, उलट्या नशीब ते पळपुट्या पाहायचे आहेत, उलट्या पण नाही आहेत। पण आता तुमचे हात आणि पाय मजबूत ठेवायचे, जिथे मिळतील निवडणुकीत तिकडे शेकून काढायचे। आणि म्हणून मला तुम्हाला भेटल्यानंतर, मी उमेद तर कधी हरलेलंच नाहीये, हरूच शकत नाही, पण मला असं वाटतं नेहमी प्रत्येक क्षणाला की शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघतायत, शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत, आणि ते असा विचार करत असतील की ज्यांच्यासाठी मी माझं जीवन उधळून टाकलं, अतिरेक्यांचं सगळं संकट धमक्या हे सगळं मी भोगलं सोसलं आणि त्यातूनही सगळी मर्द फौज उभी केली, ती या संकटाला कसं तोडून मोडून टाकते ते बघतायत। हे नुसतं आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, शिवसेनेला हे आव्हान आणि शिवसेना हे काही वेगळं नाहीये, आव्हान आणि शिवसेना, जिकडे आव्हान आहे तिकडे शिवसेना आहे, जिकडे शिवसेना आहे तिकडे आव्हान असलंच पाहिजे। आव्हान ही काय आपल्याला नवीन नाहीयेत, आजपर्यंत अनेकांनी आपल्याला आव्हान दिलं, पण जेव्हा मोबाईल नवीन नवीन आला होता, आता सुद्धा मोबाईल मध्ये अनेक गेम आलेले आहेत, आणि तेव्हा तो नोकियाचा वगैरे फोन यायचा, मग त्याच्यात एक त्याच्यात ते गेम असायचे, स्नेक लॅडर होता वगैरे होते ना, आणि एक एक पार करत गेले की आव्हानाची लेवल वाढत जायची ना, तशीच ही आपली आव्हानाची लेवल आहे। आताचं हे जे आव्हान आहे हे आपल्यातल्या हरामखोरांनी तर दिलेलंच आहे, पण आपल्या एकेकाच्या मित्रांनी दिलेलं आहे, आणि हे आव्हान आपण मोडायचं म्हणजे मोडायचंच, मोडणारच, आणि मोडण्याचं महत्व लक्षात ठेवा। आजपर्यंत अनेक आव्हानवीर आले त्यांना मोडून तोडून टाकलं, पण हे आव्हान आपल्या आपण मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रू आपण शिल्लक ठेवणार नाही, हे शेवटचं आव्हान आपल्या आयुष्यातलं। आणि मला एका गोष्टीचा अभिमान आहे, होय अभिमानच आहे, शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर नुसतं गल्ल्यावरती बसलाय आणि तिकडे 4 नंबरला चाय दे रे तसं नाहीये, जशी आव्हानं त्यांनी पेलवली आणि तुमच्या साथीने सोबतीने परतवली, तसंच हे आव्हान मी तुमच्या सोबतीने परतून लावल्याशिवाय राहणार नाही। आणि आज एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटत, उद्या गद्दार दिन आहे, 1 वर्ष होईल उद्या गद्दारीला, या 1 वर्षामध्ये आपलं नाव त्यांनी चोरलं, पक्ष चोरला कागदावरती असं त्यांना वाटतंय, माझे वडील चोराला निघाले होते, म्हणजे आज उद्धव ठाकरेला काय किंमत आहे, पण तरी अमित शहाला महाराष्ट्रात यावं लागतं आणि भाषणामध्ये सातत्याने उद्धव ठाकरेचा जप करावा लागतो। कदाचित राम मंदिर तुम्ही बांधल्याचं फुकटचं श्रेय ढापाल,
पण उद्धव ठाकरेचा जप करण्याच्या ऐवजी रामाचा जप केला तर राम कदाचित पावेल. अरे जेवढा तुम्ही रामाचा जप करत नाही तेवढे सगळे उद्धवग्रस्त का झालाय? सगळे उठले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, हा समोर उद्धव ठाकरे समोर बसलेला उद्धव ठाकरे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो चोरा पण यांच्या मनामधले आणि हृदयातले बाळासाहेब ठाकरे तुम्ही चोरू शकत नाही. अजूनही काही जण जात आहेत, काल सुद्धा काही गेले. जाऊ रेत जाऊ रेत. मागे शिवसेना प्रमुखांनी उदाहरणं दिली होती अशी. फक्त एकच आहे मला माध्यमांना सांगायचंय की कोणीतरी जातो आणि लगेच शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना धक्का. कसला धक्का? अरे तिकडे जपानमध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंप नाही झाला तर लोकांना धक्का बसतो. तसं ठीक आहे, होऊ द्या, पण तरी जपान उभं राहिलेलं आहे. शिवसेना तर धक्का प्रूफ आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी मागेही सांगितलं होतं, घोडीचा एक पाय तुटला म्हणजे काही घोड लंगडत नाही चालत. आसोलाचा एक केस उपटला डोक्यावरचा. नाही डोक्यावरचं एवढं म्हटलं कारण पुढचं मला बोलता आलं पाहिजे ना. एक केस उपटला म्हणजे आसोल काही टकलं नाही होत. तसंच तुम्ही जे भाडोत्री किंवा बिकाऊ असतील, आधुनिक कोण असतील ते घेऊन जा. आणि जर तुम्हाला कारण रोज फोन चालू आहेत आपल्यातल्या, म्हणजे तुम्हाला सुरू येत असतील, काय करता या ना, काय करता या ना. नाही गाडायचं आहेत, गाडले गेलेत, फक्त जाहीर व्हायचंय. पण त्या गद्दारांना मला सांगायचंय की तुम्ही एवढी तशी घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे यादी पाठवा, मी तुम्हाला पाठवून देतो, जा. कारण आपण मध्ये आता ते पॉडकास्ट सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये आदेश तुम्हीच सगळ्यांच्या मुलाखती घेता. नितीन देशमुख आणि कैलासची आहे मुलाखत, बरोबर ना? तर नितीन चांगलं बोललंय, त्याला आमचं पीक कापून नेलं असेल पण शेती आमची आमच्याकडे. आणि पीक काढण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते म्हणूनच तो शेतीमध्ये असतो. नांगर त्याच्या हातात असतो, जास्त गडबड कराल तर नांगरून टाकेल. मधले मधले तण आहेत ते आम्ही आमचे काढून टाकतो. आणि एक चांगलं स्वाभिमानाचं, जिद्दीचं, निष्ठेचं, हिमतीचं हे जे पीक शिवसेना प्रमुखांनी जे बियाणं आपल्याला दिलेलं आहे, हे बोगस बियाणं नाही. त्या सगळ्याच्या जोरावरती आपण पुढची वाटचाल करतोय. आज 57 वर्ष पूर्ण होत आहेत. या 57 वर्षामध्ये जे अनेक असंख्य शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांच्या सोबतचे सगळे नेते, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले आणि जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना एक भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला असू द्या. तुम्ही जी मेहनत घेतली ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. पुन्हा एकदा यांच्या छाताडावरती शिवरायांचा, शिवसेनेचा पवित्र भगवा आम्ही रोवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.